माझं नाव गणेश सोनवणे, एक स्वराज्याचा छोटा कार्यकर्ता, छोटा मावळा म्हणून मी स्वराज्य संघटनेत काम करतो. आज माननीय संभाजीराजे यांनी आम्हाला व आमचे छावाचे स्वराज्याचे जे आमचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी आम्हाला एक आदेश दिला की काहीतरी चांगला उपक्रम आपण या नवीन वर्षासाठी दिला पाहिजे. त्या उद्देशाने आम्ही दारू नको दूध प्या हा उद्देश घेऊन आम्ही निघालेलो आहे. आज आपण बघतोय आम्ही सर्व कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते तिथं सगळ्यांनी मिळून लोकांना दूध दिलेलं आहे. दारूमुळं अख्ख्या कुटुंब जसे उद्ध्वस्त होत असतात, तर त्यातनं परावृत्त होऊन दूध पिऊन ते कुटुंब सशक्त व्हावं या उद्देशाने आम्ही इथं आलेलो आहे. आणि दूध वाटायचा कार्यक्रम आमच्या इथं चालू आहे आणि लोकांना पण त्यातनं आनंद मिळतो आहे. जरी हा कार्यक्रम छोटासा वाटत असला, आज वाटत असलं की हा छोटासा दिसत असला, तरी महाराष्ट्रभरातनं जवळजवळ 400 ते 500 शाखा आमच्या आत्ता कार्यरत आहे. प्रत्येक गावागावांमध्ये हा मेसेज आत्ता चालला आहे. भविष्यात येत्या काळात फार मोठ्या प्रमाणात हा विषय घेऊन घराघरात पोहोचण्याचं स्वराज्याचा संकल्प आहे आणि आम्ही तो नक्कीच पोहोचूया. मी दादाराव बोबडे. आज स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून पुण्यातील बालगंधर्वच्या चौकामध्ये आम्ही दूध वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. आजकालची युवकांची परिस्थिती पाहता व्यसनाकडे युवकांचा ओढा जास्त प्रमाणावरती वाढलेला आपल्याला दिसून येतो. परंतु स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे शहरामध्ये आम्ही दूध वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. या निमित्ताने आम्ही नवीन वर्षाचं स्वागत हे अनोख्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो आहोत आणि आरोग्यदायी वर्ष सर्वांना लाभो अशी आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो.